आज रॉबिन शर्मा हे नावाच्या वाचक वर्गाला नवीनच नाहीत. 1996 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या अनेक पुस्तकांनी गाजली. टायटल आणि लीडरशिप विस्मय अशी बरीच पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या पटडीतले त्यांचे हे नवीन पुस्तक 5 AM क्लब. रॉबिन शर्मा हे एक लीडरशिप एक्सपर्ट आहे. त्यांच्या पुस्तकातील सिद्धांत वापरून मोठमोठे उद्योजक आणि व्यावसायिकांनी अमाप यश मिळविले. उदाहरणं द्यायची झाली तर एलॉन मस्क, रतन टाटा, हेनरी फॉर्ड, रिचर्ड बॅन्सन आणि स्टीव जॉब अशा कितीतरी उद्योजकांनी उदाहरणे आपल्याला देता येतील. आपल्या 5 AM क्लब या पुस्तकात रॉबिन शर्माने 3 महत्त्वाच्या सिद्धांताबाबत सांगितले आहे. नंबर 1, सिद्धांत सकाळी 5 वाजताच का उठावे आणि त्याचे फायदे काय. नंबर 2, सकाळी 5 वाजता उठल्यानंतर नक्की काय करावे. नंबर 3, या गोष्टींना आपण आपल्या सवयीत कसे आणावे ज्याने आपण यशस्वी होऊ शकू. आपण ह्याच व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत. काय सकाळी 5 वाजता उठणे खरंच एवढे गरजेचे आहे? तर त्याचे उत्तर होय असेच असेल. या गोष्टीला वैज्ञानिक आधार आहे. तो असा की सकाळच्या वेळेला आपल्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग अतिशय कमी प्रमाणात कार्यशील असतो. हा भाग आपल्याला निर्णय घेण्याच्या क्षमतेशी निगडीत असतो. म्हणजे एखादा निर्णय घेताना प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे आपले डोके सकाळी अतिशय शांत आणि मूड छान असतो. लेखक रॉबिन शर्मा म्हणतात, सकाळी 5 ते 6 वेळ हा विक्ट्री हावर्स असतो. या वेळेत आपण योग्य गोष्टी करून आपले जीवन यशस्वी आणि समृद्ध करू शकतो. परंतु दुर्दैवाने बहुतांश लोकांना हे माहीत नाही. त्यामुळे सकाळी उठून काही जण मोबाईल चेक करतात, सोशल मीडिया वापरतात आणि या व्हिक्ट्री हावरला फेल्युअर हावर बनवून टाकतात. पुस्तकातील महत्त्वाचा सारांश असा की आपण सकाळी 5 वाजता उठल्यावर 5 ते 6 या व्हिक्ट्री हावरला मध्ये आपल्याला 20-20-20 हा नियम वापरायचा आहे. म्हणजे आपल्याला या एका तासाची प्रत्येक 20 मिनिटे अशी 3 भाग विभागणी करायची आहे. पहिल्या 20 मिनिटात आपल्याला व्यायाम करायचा आहे. ज्या व्यायामात जास्तीत जास्त घाम निघेल असा व्यायाम आपल्याला करायचा आहे. होत काय की घाम आल्याने आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन शरीराबाहेर निघून जातो, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच घाम आल्याने BDNF नावाचे प्रोटीन तयार होतात, जे आपल्या मेंदूच्या पेशींना विकसित करण्याचे काम करतात. अशा प्रकारे व्यायाम केल्याने फील गुड हार्मोन निर्माण करतो, जो आपल्या पूर्ण दिवसाभरासाठी ऊर्जा पुरवतो. त्यामुळे सकाळी उठून आपण 20 मिनिटे तरी रनिंग किंवा कॉर्डिओ असे घाम गाळणारे व्यायाम केले पाहिजेत. त्यानंतरचे 20 मिनिटे आपण एका ठिकाणी शांत बसून ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल नियमती किंवा देवाचे आभार मानले पाहिजेत. व एक डायरी घेऊन त्यात आपल्या दिवसभरातल्या कामाची व महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आणि ध्येय याची यादी केली पाहिजे. व ही कामे पूर्ण करण्यासाठी काय योजना आपण अंमलात आणणार आहोत ते देखील लिहा. आपले उद्दिष्ट किंवा ध्येय लिहून काढण्याने ते पूर्ण होण्याची संभावना वाढीस लागते. दिवसभर आपल्याला कामाची आणि उद्दिष्टांची आपल्याला आठवण असते. जगातल्या यशस्वी लोकांची ध्येय लिहून काढणे ही एक कॉमन सवय आहे. आता राहिली शेवटची 20 मिनिटे. तर लेखक म्हणतात की ही 20 मिनिटे आपण ज्ञानात भर पाडण्यासाठी वापरली पाहिजेत. म्हणजे आपण पुस्तके, मासिके किंवा वर्तमानपत्र वाचून आपल्यात माहितीत भर पाडली पाहिजे. कोणत्याही एका विषयाचे पुस्तक जरी आपण वाचले तरी चालेल. याने आपल्या व्यक्तिमत्व वाढीसाठी आवश्यक वातावरणात तयार होते. अशाप्रमाणे आपण या 1 तासाचा उपयोग केला पाहिजे. लेखक म्हणतात की तुम्ही फक्त 6 महिने जरी सातत्याने या गोष्टीचे अनुसरण केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. एवढ्या प्रमाणात सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल. मित्रांनो, सकाळी उठण्याची सवय ही खूप चांगली सवय आहे. याबाबत कोणाचीही दुमत असण्याचे कारण नाही. अशा चांगल्या सवयी अनुकरण करून आपण आपले जीवनात सुखी करण्यासाठी कायम प्रयत्नशील असले पाहिजे. त्यामुळे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. वाचलेच पाहिजे असे पुस्तक. तुम्ही पण यशस्वी व्हाल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.